हाय मित्रांनो, मॅंगो किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. तर फर्स्ट आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यात गरम मसाला टाकलेला आहे आणि आपण त्यात आता राईस टाकत आहोत. तर राईस आपण ठेवलेला आहे 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये ठेवलेला होता. राईस अशा तऱ्हेने झालेला आहे. आपण चिकनला मॅरिनेशन करतो आहे. पहिले तर आपण हळद टाकलेली आहे, लाल मिरची पूड 3 स्पून टाकलेले आहेत, बिर्याणी मसाला टाकलेला आहे, 2 टीस्पून मीठ टाकलेलं आहे, दही टाकलेलं आहे. आता आपण कांदा फ्राय करायला घेतलेला आहे. बिर्याणीमध्ये मेन गोष्ट आहे कांदा फ्राय ला कांदा लागतो. अशा तऱ्हेने हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, आपण तो काढून घेऊया. आता आपण बिर्याणीची तयारी करतोय. थोडा गरम मसाला टाकून घेऊ. थोडं 3 स्पून आपण तूप टाकून घेऊया. आपण त्यामध्ये कांदा घेतलेला आहे, चांगला फ्राय करून घेऊ. कांदा फ्राय झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये ॲड करूया टोमॅटो. आता आपण त्यात चांगलं शिजल्यानंतर आता आपण त्यात ॲड करूया जे मॅरिनेटेड चिकन आहे, ते आपण आता आपण ॲड करून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊ मसाला. त्यात आता आपण ॲड करूया पुदिना, ॲड करूया कोथिंबीर, ॲड करूया. अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आपण, कारण की ते खाली लागू नये म्हणून. आता जो फ्राय केलेला कांदा आहे तो वरून टाकूया आपण. अर्धा कांदा टाकूया कारण की अर्धा कांदा आपल्याला परत लागेल. अशा तऱ्हेने आपण आता ह्याच्यावर राईस लावून घेऊ. चांगलं करूया. आपण आता ह्याच्यात परत एकदा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपण तूप टाकतोय. 3 स्पून तूप टाकलेलं आहे मी. परत एकदा आपण त्याच्यावर फ्राय अनियन टाकून घेऊ. हे मी गुलाब पाणी 2 टीस्पून गुलाब पाणी टाकून घेतलं आहे. त्यामध्ये आपण केवढाही टाकू शकतो, केवढ्याचं पाणीही टाकू शकतो, पण मी गुलाब पाणी वापरलेलं आहे. आणि थोडासा फूड कलर घेतलेला आहे मी. अशा तऱ्हेने टाकून घेऊ. कडेला आपण पीठ लावून घेऊया, कारण की आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. बाजूला आपण कोळसा गरम करतोय. पीठ अशा तऱ्हेने लावूया की जेणेकरून बाहेर त्या दम बाहेर पडता कामा नये. हे पीठ कसलंही लावू शकता, गव्हाचं किंवा मैद्याचं, कुठचंही वापरू शकता तुम्ही. वाटी घेतलेली आपण, त्यात आपण आता जळलेला कोळसा ठेवूया. आणि 1/2 चम्मच आपण त्यामध्ये तूप टाकूया. पटकन त्याला कणकेला ताटली लावून घेऊया. सोबत आपण बाजूला रायता बनवून घेऊ. टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, हलकी मिरची, दही घेऊ. 3 चमचे मी दही घेतलेलं आहे. चाट मसाला आणि थोडं मीठ टाकून घेऊया. रायता तर रेडी झालेला आहे, बिर्याणी पण रेडी झालेली आहे. ताटली काढून घेऊया आपण. हे बाजूचं पीठ काढून घेऊया.
अशा तऱ्हेने आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। तर मित्रांनो, माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही मला टेक्स्ट करून सांगू शकता। मँगो किचनला सबस्क्राइब करा, लाइक करा आणि आयकॉन बेल प्रेस करा। थँक्यू।